बार्शी मध्ये फटाका कंपनीमध्ये स्फोट झाला त्यावेळेला तिथे उपस्थित काही तरुणांनी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं त्यावेळेला तिथे नेमकी काय परिस्थिती होती वीस वर्षापूर्वी त्यांच्याच घरामध्ये एक असाच पांगरीमध्ये मध्ये फटाक्याचा कारखाना त्यांच्या घरी होता त्यावेळेस वर्षापूर्वी अशी त्यांच्या घरातली तीन 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 मयत झाली होती <laughs> मला सांगा की ज्यावेळेस इथं अजूनही आपण बघितलं तर घटनास्थळावरती स्फोट होत आहेत काय नेमकं कारण असेल काय वाटतं सर इथं मला तर वाटतंय की त्यांची क्षमता किती होती म्हणजे माल ठेवायची त्यांचे की स्फोटक जे आहेत त्याची क्षमता किती होती आणि क्षमतेपेक्षा जास्त हित तो स्फोटक असावी असा अंदाज आहे कारण मदत कार्य करत असताना आम्ही आणि अग्निशामकचे फायर पाणी टाकत असताना सुद्धा मोठमोठे मौड स्फोट होत होते त्याच्यामध्ये अक्षरशः आम्ही आम्ही दोघेही दो जखमी झालो त्यामध्ये की बार्शीतल्या फटाका कंपनी मधल्या स्फोटानंतर बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी काय माहिती दिली आहे पाहुया या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब पालकमंत्री साहेब यांच्या निदर्शनाशी सगळं बाब मी आणलेले माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेबांनीही मग मृतांच्या कुटुंबियाला पाच लाख रुपयाचा निधी जाहीर केलेला आहे फडणवीस साहेबांनी पण मला सांगितलं की राजेभाऊ आपण त्यांना मदत करू जखमीलाही मदत केली जाईल त्या ठिकाणी आज या ठिकाणी सगळी शासकीय यंत्रणा युद्धपातळीवरती सिव्हिल सर्जन असेल ॲडिशनल कलेक्टर आहेत एस पी आहेत सगळेच ॲम्ब्युलन्स फायर फायटरच्या गाड्या असतील एम एस सी बीची यंत्रणा सगळी सतर्क आहे सगळ्यांनी मदत केली या ठिकाणी कुठलीही फटाकड्याची फॅक्टरी होत असताना त्याच्यामध्ये गांभीर्य असणं अत्यंत गरजे आहे आणि ह्या सर्व बाबी मी मु मुंबईला एक दोन दिवसानंतर गेल्यानंतर माननीय मुख्यमंत्री साहेबाला फडणवीस साहेबांना दोघांच्याही निदर्शनाची बाब आणणार आणि या बाबतीमध्ये थोडे त्या ठिकाणी कठोर निर्णय घेणं ही काळाची गरज आहे असे जीव गमावं लागणार नाही त्यामुळे कोणाला या चौकशी आपल्याला वाटत नाही निश्चित या गोष्टीची चौकशी पण आता एवढं जर तीन मय झालेले आहेत आणखीन आत किती मयताचा आकडा वाढू शकतो तीन सिरियस आहेत त्यामुळे एवढे जर जीव गमावले गेले असतील तर या बाबतीमध्ये चौकशी होऊन या ठिकाणी नक्कीच त्या कुटुंबाला पण न्याय मिळणं काळाची गरज आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट